नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेची तारीख अखेर ठरलेली आहे. येत्या 8 जून पासून पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पार पडणार आहेत. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा या 15 जून पासून सुरू होणार आहेत. मात्र परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी 20 मे रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत परीक्षा नेमकी ऑफलाईन होणार की ऑनलाईन याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. आणि आरटीई प्रवेशाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे आरटीई अंतर्गत दाखल केलेले प्रवेश अर्ज बाद झाल्यानं राज्यातील तब्बल 27,837 म्हणजे हजारो विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाची संधी हुकली आहे. याशिवाय प्रवेश मिळालेली शाळा ही पसंतीची नसल्यानं प्रवेश मिळूनसुद्धा अनेक पालक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. पण आता प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानं या विद्यार्थ्यांच्या पालकांची अडचण झाली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जाते. अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळूनही त्यांच्या पालकांशी संपर्क होत नसल्यानं उद्यापासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. पुणे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमधली निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया ही 10 मेपर्यंत पूर्ण झाली आहे. त्यामुळे आजपासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिली आहे. 27 मेपर्यंत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश निश्चित करता येणार आहे.